होय, सध्या अचानक इंधनाचा तुटवडा ऑइल कंपन्यांकडून चालू झालाय. त्याच्यामध्ये विशेष करून भारत पेट्रोलियमने गेले 2 दिवस जवळजवळ बहुतेक डेपोमधून पुरवठा बंद केलाय. कोणतीही कारणं देत आहेत, मोटर खराब झाली, काही पण त्याला काही लॉजिकल कारणं अशी वाटत नाही आहेत, आणि डीलरना सप्लाय नाकारला जातोय. इतर 2 कंपन्यांनी अचानक आणि भारत पेट्रोलियमनी सुद्धा अचानक पेमेंटच्या टर्म्स बदलल्या. पूर्वी असं असायचं की सकाळी माल दिला तर संध्याकाळपर्यंत पैसे देऊन चालायचे, पण त्याच दिवशी पैसे जात होते. आता हे पैसे आदल्या दिवशी ॲडव्हान्स पैसे मागतात, आणि त्यामुळं अचानक आमची पैशाची जी काही रोटेशनची साखळी आहे ती बिघडलेली आहे. ॲडव्हान्स पैसे द्यायला लागत आहेत आणि ते शक्य होत नाही. तरी पण भारत पेट्रोलियममध्ये अशी परिस्थिती आली की पैसे देऊन सुद्धा गेले 2 दिवस माल मिळालेला नाही. शक्यता आहे, कारण आज आमचं हिंदुस्थान पेट्रोलियमनी स्पष्ट निरोप दिला की पूर्वी असं असायचं शनिवारी जर बँक हॉलिडे असेल तर बँक ऑइल कंपन्या कन्सिडर करायच्या शनिवारी उधारीवर लोड देऊन ते पैसे सोमवारी देऊन चालायचे. परंतु आज असा निरोप आहे की तुम्ही शुक्रवारी जास्तीत जास्त पैसे द्या, शनिवारी आम्ही ॲडव्हान्स शिवाय माल देऊच असं नाही. आणि भारत पेट्रोलियम स्पष्टच सांगितलंय. राज्यभरात एकूण किती पेट्रोल पंप आहेत आणि त्याचा किती फटका बसतो पेट्रोल पंपाला? 6,500 पंप आहेत, आणि आता बहुतांश भारत पेट्रोलियमचे जवळजवळ 1800 ते 2000 पंप असतील. हे तर सगळे मालाविनाच पडलेले आहेत. इंडियन ऑइल आणि एचपीचे पंप चालू आहेत, पण असं जर प्रेशर राहिलं तर तेही कधी बंद पडू शकतील असं दिसतंय. असं ऐकिवात आहे, आम्ही अधिकृत त्याविषयी बोलू शकत नाही, की ऑइल कंपन्या असं म्हणतात की आम्हाला या दरामध्ये विकायला तोटा होतोय, त्यामुळे प्रत्येक लिटरला जी विक्री होते ती तोटा देणारी असेल तर आम्ही विका कशाला.